नमस्कार कृषी मित्रांनो, मी निलेश सदा तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करीत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे ऍज अ ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट म्हणून आपल्याला संधी आहेत. ऍग्रीकल्चर सेक्टर मध्ये वेगवेगळ्या संधी आहेत, वेगवेगळ्या परीक्षा आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही ऍग्री एमपीएससी, फॉरेस्ट एमपीएससी, कृषी सेवक, ग्राम सेवक आणि काही सेंट्रलच्या परीक्षा आहेत. ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट म्हणून आपण त्या परीक्षा देत असतो, पण त्याच सोबत ऍज अ ग्रॅज्युएट म्हणून, ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट आहे पण ऍज अ ग्रॅज्युएट म्हणून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा परीक्षा देता येतात. आत्ताच तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जी काही संयुक्त पूर्व परीक्षा आहे, ज्याला आपण गट क म्हणत आहोत, कारण तुम्हाला माहिती आहे संयुक्त परीक्षा आता एमपीएससीनं बऱ्याचशा संयुक्त परीक्षा करून टाकल्या पूर्व परीक्षा, तर त्याच्यात जी गट क ची आहे तर त्याच्या 900 जागा डिक्लेअर केलेल्या आहेत आणि त्याची लास्ट डेट हे 11 जानेवारी 2022. लास्ट डेट किती? 11 जानेवारी 2022. आता बघा की पहिले ही जी काही संयुक्त पूर्व परीक्षा गट क होती, याच्यामध्ये याच्या आधी 3 पदं होती, पण अजून याच्यामध्ये 2 पदं त्यांनी इन्क्लूड केले आणि 2 पदं इन्क्लूड केल्यानंतर ही एक ऑपॉर्च्युनिटी आपल्या ऍग्रीकॉसवाल्यांसाठी तिथं आली. का आली? कारण ऍज ए सायन्स ग्रॅज्युएटेड, म्हणजे सायन्स ग्रॅज्युएटेड वाल्यांसाठी ती ऑपॉर्च्युनिटी आली. म्हणजे एक पद असं आहे याच्यातलं की जे सायन्स ग्रॅज्युएटेडच फिलअप करू शकतात आणि हीच ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी महत्वाची आहे, आपल्याला तुम्हाला या परीक्षा देता येतील. बऱ्याच जणांनी मला कॉल, एसएमएस, टेक्स्ट मेसेज सुद्धा टाकले की सर हे कसं अप्लाय करायचं, काय करायचं वगैरे वगैरे, म्हणून त्यामुळे आजचा आपल्याला व्हिडिओ बनवायचं काम पडत आहे. ओके, तर बघा सायमल्टेनियसली जर तुम्हाला सांगितलं तर आयोगाच्या 7 ते 8 म्हणजे 5 ते 7 विषय येत आहे घटक, याच्या बाहेर पूर्वपरीक्षा आयोग जात नाही. मुख्य परीक्षा थोडी डिफरंट आहे, त्याच्यातही 60 ते 70% सिलेबस सेम असते. जनरल एमपीएससी बद्दल बोलत आहे मी. हा, आता बघा यामध्ये काय, आता हे जे काही 900 जागा आलेल्या आहेत तर या 900 जागामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी ऍड आली तर या ऍड मध्ये आता काय केलं, 2 पद महाराष्ट्र शासनानं याच्यात अजून इन्क्लूड केलेले येतं. ते आता या परीक्षेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे पद किती येतं, ही जी एक संयुक्त पूर्व परीक्षा झाली त्याचे पद किती आहेत, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा याच्यामध्ये 5 पद येतं. तर याच्या आधी जे पद होतं ते होते दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, त्याला काय आपण म्हणतो एक्साइज सब इन्स्पेक्टर. ही पोस्ट खूप म्हणजे जबरदस्त आणि एक रॉयल पोस्ट म्हणून या पोस्टकडे सगळे बघतात, कारण माझा बॅचमेंट सुद्धा आणि आपल्या ऍग्रीकल्चर कॉस बरेचसे ऍग्रीकॉस याच्यात सर्व्हिस करत आहेत. माझा बॅचमेंट सुद्धा गदत्त पाचमुळे म्हणून आहे, तो सध्या या पदावर आहे. त्याच्यानंतर हे जे पद तुम्हाला सांगितलं ते हे ऑलरेडी होते. त्याच्यानंतर नेक्स्ट हे कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट, तर ही एक ऑलरेडी याच्यात होती. आणि एक लिपिक आणि टंकलेखक, तर लिपिक आणि टंकलेखक तर ही सुद्धा होती. पण आता तुम्हाला कर सहाय्यक आणि लिपिक आणि टंकलेखक ही तर ग्रॅज्युएशनचा क्रायटेरिया आहेच, पण सोबत याला जी टायपिंग आहे मराठी 30 आणि 40 ही लागत होती. कर सहाय्यकसाठी 30 आणि 40 कंपल्सरी आहे, दोन्ही पाहिजेत. आणि लिपिक आणि टंकलेखक साठी याच्या 2 पडतात, लिपिक आणि टंकलेखक मध्ये एक मराठी आणि इंग्लिश. तर तुमच्याकडे जर मराठी असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता, इंग्लिश असेल तरीही अप्लाय करू शकता, पण इथं दोन्ही कंपल्सरी पाहिजेत, मराठी आणि इंग्लिश दोन्ही पाहिजेत. हे झाले 2 पद. आता 2 पद नवीन कोणते ऍड केले, तर ते एक केलं हे उद्योग निरीक्षक आणि एक तांत्रिक सहाय्यक. उद्योग निरीक्षक दॅट इज व्हॉट एज इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आणि तांत्रिक सहाय्यक टेक्निकल असिस्टंट, हे 2 पद यांनी ऍड केले. तर हे 2 पद ऍड केल्यानंतर आता या पदांची संख्या होता एकूण टोटल 5. तर याच्यामध्ये काय आहे, जे काही उद्योग निरीक्षक आहे याच्यासाठी स्थापत अभियंत्रिका आणि त्याच्यानंतर किंवा त्या स्थापत अभियंत्रिकेमध्ये जे काही डिप्लोमा असते त्यांचा ते केलेले याच्यासाठी क्वालिफाय आहेत. सोबत किंवा त्यांनी किंवा सायन्स, जे काही सायन्स ग्रॅज्युएटेड येतं तर ते सुद्धा अप्लाय करू शकतात, म्हणजे विज्ञान शाखेतील पदवी. आता आपण विज्ञान शाखेतीलच असल्यामुळं आपल्याला सुद्धा उद्योग निरीक्षक या पदाला अप्लाय करता येईल, म्हणजे आर्ट आणि कॉमर्सवाले या पदाला अप्लाय करू शकणार नाही. अलग लक्षात, म्हणजे इथं कॉम्पिटिशन तुमची कमी झाली आहे थोड्याफार प्रमाणात, अलग लक्षात, कारण हे टेक्निकल सारखंच झालं एक प्रकारचं. तर इथं काय केलं, सायन्स ग्रॅज्युएटेड आलेले आहेत आणि आपल्या ऍग्रीकल्चर वाल्यांसाठी अजून एक ही संधी आलेली आहे, अजून एक संधी आपल्याला आलेली आहे. ही एक पद आहे. त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक हे सुद्धा यावर्षी नवीन ऍड केलं आहे, त्याला टेक्निकल असिस्टंट म्हणतात. तर या पदामध्ये सुद्धा एनी ग्रॅज्युएट आहे, या पदासाठी एनी ग्रॅज्युएट आहे, त्याच्यामुळे तुम्ही याला सुद्धा अप्लाय करू शकता. आणि जर तुमच्याकडे टायपिंग नसतील तरी ऍज अ ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट, ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएट 3 पदासाठी तर अप्लाय करू शकतो, उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक आणि दुय्यम निरीक्षक. तर इथं जे काही एक्साइज इन्स्पेक्टर आहे याला हाईट असणं गरजेचं आहे, अलग लक्षात, याला हाईट असणं गरजेचं आहे. तर अशा 5 पैकी तुम्ही जनरली 3 पदांना अप्लाय करू शकता. जर तुमच्याकडे टायपिंग वगैरे असेल तर खालच्या 2 पदांना सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. तर आज मला एका जणांनी कॉल केला होता, आपल्या ऍग्रीकल्चर ग्रॅज्युएटच होता, तर त्यांनी काय केलं, याच्यामध्ये एकच याला अप्लाय केला,
तांत्रिक सहायकला आणि त्यांनी फॉर्म फिलअप करून गेला आणि त्यांना असं मला कॉल केला की सर आता काय करायचं. तर विद्यार्थी मित्र तुम्हाला माहिती आहे एकदा एमपीएससीला तुम्ही अप्लाय केलं, फॉर्म फिलअप केला, तुम्ही फी सबमिट केली, त्याच्यानंतर तुम्हाला पर्यायच नाही दुसरा. म्हणजे तो एकच त्यांनी एकच केला, त्याला वाटलं की नंतर दुसऱ्याला आपल्याला दुसरा करता येईल, तिसरा करता येईल असं त्याला वाटलं आणि त्याचा तो फॉर्म म्हणजे काय झालं त्याने एकच अप्लाय केल्यामुळे आता सबमिट झाला. ओके, तर याच्यासाठी हा व्हिडिओ आहे की तुम्ही याच्यातल्या किती पदांना अप्लाय करू शकता. तर याच्यात उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक आणि टायपिंग जर असल्या दोन तुमच्याकडे, त्या पाचही पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर काही काही जणांचा असा प्रॉब्लेम आला होता की सर आम्ही त्याच्यात नॉट इलिजिबल दाखवत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या प्रोफाईलमध्ये बीएससी अॅग्रिकल्चर असं करा, बीएससी अॅग्रिकल्चर असं केल्या प्रोफाईलमध्ये असेल तर तुम्हाला तिथे इलिजिबल दाखवल. कशासाठी? उद्योग निरीक्षक साठी. तांत्रिक सहाय्यक साठी ऑलरेडी असाल पण उद्योग निरीक्षक साठी, कारण सायन्स ग्रॅज्युएटेड म्हणत आहे, तर इथं तुम्हाला काय करायचं? अप्लाय करायचं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आपण अॅग्रिकल्चर येतो मग अॅग्रिकल्चरच्याच परीक्षा. आता अॅग्रिकल्चरच्या करणं साहजिक गोष्ट आहे, पण तुम्हाला जर तिथं दोन दोन तीन 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 वर्ष झाले अपॉर्च्युनिटी येत नसतील, तिथं त्या ऍडच येत नसतील, तुम्हाला काय हरकत आहे हे पद घेण्यासाठी? सध्या आज आहे तुमचं ड्रीम आहे, माहिती आहे की मला हेच व्हायचंय, बट सध्याची ही पोस्ट एखादी हातात घेऊ शकतो ना आपण? आणि घेऊ शकत नाही. आपले बरेचसे अॅग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत जे सध्या या सगळ्या याच्यात कार्यरत आहेत. अलग अलग साहेब एक्साइज इन्स्पेक्टर पद खूप महत्वाचं आणि खूप रॉयल पोस्ट येते, त्याच्यातही सध्या आपले अॅग्रिकॉस आहेत. तर अपॉर्च्युनिटी येत असेल तर घ्यायची आहे आपल्याला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचा सिलेबस काय, तुम्हाला अॅग्री एमपीएससीचा पूर्वपरीक्षा, ज्याला की आपण महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक संयुक्त सेवा पूर्वपरीक्षा म्हटलेली आहे, त्याचा पूर्वपरीक्षेचा अभ्यास आणि याचा पूर्वपरीक्षेचा अभ्यास जवळपास 60-70% सेम आहे, जे तुम्हाला तिकडे वाचायचं आहे त्याला. तर याचा पूर्वपरीक्षेचा अभ्यास काय, त्याच्यात मध्ये हेच एक कॉमन जे कंबाईन ग्रुप बी ला आहे, जे तुमच्या राज्यसेवाला आहे, तो सेम चालू घडामोडी. चालू घडामोडी हा टॉपिक आपल्याला सुद्धा आहे, जे महाराष्ट्र जी काय आपली अॅग्री फॉरेस्ट आणि इंजिनिअरिंगची सर्व्हिस सुद्धा आहे, जागतिक तसंच भारतात म्हणजे जागतिक आणि राष्ट्रीय चालू घडामोडी हा टॉपिक तुम्हाला ऑलरेडी करायचा आहे. म्हणजे तुम्ही जे 30 एप्रिलच्या यायला करणार आहात, ते 3 एप्रिलची ही जी परीक्षा आहे ही परीक्षाही द्यायची ना, अलग लक्षात. त्याला सेम करायचं, काही वेगळं तर करण्याची गरज नाही, एकच वाचायचं. कारण हे पेपर एमपीएससीच कंडक्ट करते, याचाही टफनेस किंवा याचा जो पॅटर्न असते, तर ह्योच पॅटर्न तुम्हाला जे 30 तारखेची तुमची परीक्षा होईल त्याच्यासाठी सेम राहील. म्हणून ही परीक्षा फॉर्म सगळ्यांनी फिलअप करा आणि परीक्षा द्या. कारण तुम्ही जर याचा चांगला स्कोर आलेला आहे तर तुमच्या जवळ एक कॉन्फिडन्स असतो. एमपीएससी मध्ये हा कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस आपल्या प्री आपण मेन्सला क्वालिफाय होतो तो कॉन्फिडन्स महत्वाचा असतो. त्याच्यानंतर चालू घडामोडी तुम्हाला माहिती कशातून करायचे आहे तर काय करायचे आहेत, तर तुम्हाला शॉर्टकट मध्ये नंतर हे सांगून देईल. चालू घडामोडी मध्ये मागील जी काही परीक्षा आहे याच्या आधी 8 ते 9 महिन्यापर्यंत तुम्हाला सगळं काम वाचायचंय. 8 ते 9 महिन्याचा जास्त फोकस राहील 6 ते 7 महिने. ओके, तर याच्यासाठी परिक्रमा तुम्हाला वाचायचं आहे. सोबत सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं बुक किंवा मार्केटमधलं अभिनव पब्लिकेशनचं इयर बुक, हे बुक रेफर करायचं आहे. लोक डेली लोकसत्ता वाचायचं आहे, हेच तुम्हाला तिकडे सुद्धा टेक्निकलला करायचं आहे. नंतर भूगोल, भूगोल महाराष्ट्राचा आणि भारताचा, याच्यात हे सब्जेक्ट तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलसाठी हे तुम्हाला माहिती आहेत. कोणकोणती पुस्तकं आहेत तुम्हाला महाराष्ट्राचा वापरत असाल तर तुम्ही आपलं एबी सौदी सर किंवा त्याला तुमचं दीपस्तंभ अकॅडमी किंवा खतीब सर, तिन्हीपैकी कोणताही एक युज करू शकता. पण सौदी सर किंवा दीपस्तंभ युज केला तरी बेटर राहील. ओके, भारताचा माहिती आहे तुम्हाला, सौदी सरांचा आहे ऑलरेडी. पण महाराष्ट्राच्या भूगोलवर जास्त फोकस असते, त्याच्यामुळे हा सब्जेक्ट महाराष्ट्रावर जास्त त्यांचे जर 15 प्रश्न विचारत असतील तर 12 ते 13 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवरच असतात. तर हे तुम्हाला कुठे करायचं, टेक्निकल मध्ये सेम करायचं. त्याच्यानंतर विज्ञान, तर विज्ञान फक्त इथं तुम्हाला बायोलॉजी थोडी वाढ म्हणजे बायोलॉजी राहील, कारण आपल्या टेक्निकल मध्ये काय फक्त आपल्याला फिजिक्स अँड केमिस्ट्री आहे, इकडे तुम्हाला बायोलॉजी सुद्धा राहील आणि हेल्थ हे सुद्धा राहील. त्याच्यामुळे फक्त बायोलॉजी, सायन्स ग्रॅज्युएटेड असल्यामुळे काही बायोलॉजी एवढं वाचणं कठीण काही नाहीये आपल्यासाठी. ओके, याच्यासाठी बेसिक पुस्तक वाचा, क्रमिक वाचा किंवा सचिन भाटके सरांचं किंवा कोलते सरांचं जे काही पुस्तक आलेलं आहे ते एक वाचा, त्याला वारंवार रिव्हिजन्स द्या, ते तुमचं होऊन जाते याच्यातून. त्याच्यानंतर नागरी शास्त्र किंवा राज्यघटना पंचायत राज, त्याच्यासाठी रंजन कोळंबे सरांचं एक बुक सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट आहे. सोबत मागचे क्वेश्चन पेपर करायचे, ते जे काही अनालिसिस क्वेश्चन पेपर आहेत ते करायचे आहेत सोबत तुम्हाला, हे तिकडे टेक्निकलला सेम आहे. त्याच्यानंतर लॉजिकल रिझनमेंटिंग अबिलिटी, हे सुद्धा टॉपिक आपल्याला सेम आहे, कुठं टेक्निकलला सेम आहे इकडे सुद्धा सेम आहे. अलग लक्षात, याच्यात आपल्याला माहिती आहे सचिन ढवळे सरांचे व्हिडिओ येतं, बाकी अजून युट्यूबला व्हिडिओ येतं, त्यांचं पुस्तक आहे किंवा ज्ञानदीपचं मार्केटमध्ये पुस्तक आहे मेंटल अबिलिटी. पण बघा हे पुस्तकं वाचण्यापेक्षा काय ट्रेंड चालू आहे सध्या एमपीएससी आयोगाचा, हा ट्रेंड ओळखणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग पुस्तक आणायचं, पुस्तक रटत राहायचं, इकडे ट्रेंड वेगळा आहे ना आपण चालू पटरीच्या खाली, तसं नाही करायचं. आयोगाच्या 3 वर्षाचा सध्या काय ट्रेंड चालू आहे तर तो ट्रेंड जो राहील आयोगाचा ट्रेंड त्यानुसार आपल्याला करायचंय. याच्यासाठी हे महत्वाचं इतिहास, तर ह्यो इतिहास आपल्याला इकडे नाहीये कुठं, पूर्वपरीक्षेला नाही, अर्थशास्त्र. तर इतिहास गटाल सरांचं बुक वगैरे
रेफर करायचा किंवा मग भारताच्या इतिहासासाठी रंजन कोळंबे सरांचा हे ग्रोवरचा हे इतिहास भरपूर आहे, पण दोनच कोणते पुस्तक वाचायचे. त्याच्यानंतर अर्थशास्त्र येतं, अर्थशास्त्राचे तुम मागचे क्वेश्चन पेपर हे केले तर तुम्हाला त्या 15 पैकी 8-9, 7-8 क्वेश्चन तर येऊन जातात. म्हणजे मागचे जे काही आपण झालेले प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नावर केलेले अनालिसिस मार्केटला बुक अवेलेबल आहेत ते सगळे, तर ते करायचं अशा पद्धतीने. हा त्याचा सिलेबस झाला. या सिलेबस मध्ये जवळपास तुम्हाला 5 टॉपिक सेम येतं आणि याचा स्कोअर कुठपर्यंत जाते, याचा स्कोअर जाते 55 च्या दशात जातो याचा, कारण हा पेपर थोडा कंबाईन ग्रुप पे ग्रुप बी पेक्षा याचा थोडा सोपा असते, कारण मला माहिती 2-3 वर्ष झाले याच्या मेन्स दिलेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीने काय करायचं, हा टॉपिक तुम्हाला काय करायचं कव्हर करायचा आहे. तर बघा याच्यात 900 जागा येतं, तर उद्योग निरीक्षकाच्या 103 जागा आहेत, मे बी समोर जागा वाढू शकतात, त्याच्यामुळे 103 जागा आहेत, कशाला करायचं असं नका करू, कारण या ऑपॉर्च्युनिटी जर नंतर जर जागा वाढल्या पुन्हा येईल. माझं म्हणणं आहे तुम्ही ऍग्री करत असाल काही प्रॉब्लेम नाही, ऍग्री करा, बट तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी आहे ही सुद्धा परीक्षा द्या. आलं का लक्षात, 103 जागा येतं वाढल्या तर आपल्यासाठी चांगलं आहे. तांत्रिक साहेब 14 पदं येतं टेक्निकल असिस्टन्स म्हणून, तर याच्या सुद्धा जर पदवा आढळले तर खूपच छान तांत्रिक सहायकाचे. त्याच्यानंतर दुय्यम निरीक्षक 114 जागा येतात, तर ह्या यावेळेस छान जागा आलेल्या आहेत, कारण याच्या आधी ह्या जागा खूप कमी होत्या, म्हणजे 2-3 वर्ष झाले या जागा कमीच होत्या. तर दुय्यम निरीक्षकच्या जे एक्साइज सब इन्स्पेक्टर म्हणतो, तर याच्या जागा 114 आलेल्या आहेत त्यावेळेस, याला सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. खूप छान पोस्ट आहे बरं, मला माहिती आहे कारण माझे फ्रेंड्स आहेत त्यामध्ये. ही जबरदस्त पोस्ट असं म्हटलं जाते हिला एक्साइज इन्स्पेक्टर. नंतर कर साहेब टॅक्स असिस्टंट 117 पदं येतं, जर तुमच्याकडे टायपिंग वगैरे केलेली असेल तुम्ही 12वी वगैरे मध्ये किंवा नसेल तर आताही करून घ्या, कारण ऑपॉर्च्युनिटी कधी काय येते सांगता येत नाही. टॅक्स असिस्टंटचे 117 पदं येतं, माहिती आहे टॅक्स असिस्टंट नंतर 3-4 वर्षासमोर सेल टॅक्स ऑफिसर होतो, ज्याला जीएसटी ऑफिसर सुद्धा म्हटले जाते. ती क्लास 2 मध्ये नंतर जे होते, आणि महिलांसाठी तर हे चांगलं आहे, म्हणजे ज्या महिला करतात हे महिला मंडळ त्यांच्यासाठी पद चांगले. नंतर लिपिकांत अंकल येतात, हे मंत्रालयातच राहावं लागतात तुम्हाला, हे मंत्रालयातले पद येतं. अलग लक्ष, याचे पेमेंट सुद्धा चांगले, पे स्केल सुद्धा चांगले, याचं 35 हजाराच्या जवळपास, याचंही 32 हजाराच्या जवळपास आहे, 29 हजाराचे नवीन पे मॅट्रिक्स नुसार याचे पद येतात. तर अशा पद्धतीने काय करायचं, तुम्हाला अप्लाय करताना या सगळ्यांना इलिजिबल आहे अग्रिकॉस. अलग लक्षात, फक्त हे 2 जे पद आहेत कर्स आहे आणि लिपिक टंकल आहेत, तर याच्यासाठी जर तुम्हाला टायपिंग असेल तर तुम्ही या 2 पदाला आहात, नाही तर बाकी या 3 पदाला तुम्ही अप्लाय करू शकता. आणि या 3 पद अप्लाय करा, परीक्षा एकच आहे, परीक्षा होणार आहे तुमची 3 एप्रिल 2022 आणि जी आपली टेक्निकल होणार आहे ती होणार आहे 30 एप्रिलला. अलग लक्षात, त्याच्यामुळे ही फॉर्म भरा, ही ऑपॉर्च्युनिटी आली नवीन पद आपल्या अग्रिकॉस वाल्यांसाठी, अग्रिकॉस म्हणजे सायन्स ग्रॅज्युएटेड वाल्यासाठी आलेले आहे. तर नाही तर कॉमन असतं तर याचा कट ऑफही सुद्धा वाढत असतो, पण इथं कुठं टेक्निकल असल्यामुळं, टेक्निकल म्हणजे परीक्षा ही पूर्वपरीक्षा ही टेक्निकल नाहीये, बट इथं जे क्वालिफिकेशन त्यांनी दिलेले आहेत, इथं सायन्स ग्रॅज्युएट आणि स्थापत्य अभियंत्रिका मागितले, त्याच्यामुळं हे करा. तर याची लास्ट डेट मला वाटते 11 जानेवारी आहे, तर त्याच्या आज सगळ्यांनी फॉर्म फिलअप करा. तुम्हाला अजून काही याची डिटेल बुक, मेनचा सध्या विचार करू नका, फक्त प्री हे करा, मेन्स नका करू, म्हणजे मेनचा विचार सध्या करू नका, फक्त प्रीवर फोकस करा तुम्ही. नेक्स्ट मेन्सला जे काय राहील आपण त्याचे व्हिडिओ टाकू. ही ऑपॉर्च्युनिटी हे सगळ्यांना मला वाटतं डाऊट क्लिअर झाले असतील, कारण की बऱ्याच जणांनी असं SMS टाकलं की सर कसं करायचं काय करायचं, तर फॉर्म फिलअप करा. जरी तुम्ही महाराष्ट्र टेक्निकल सर्व्हिस करत असाल तरी सुद्धा फॉर्म फिलअप करा आणि परीक्षा द्या. तोपर्यंत आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. विश यू ऑल द बेस्ट तुम्हाला सर्वांना आणि हॅपी न्यू इयर तुम्हाला सर्वांना, तुमचं आयुष्य सुख समृद्धी भरभराटीचं, सोबत तुम्हाला खूप सारे यश मिळो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. चला टेक केअर.